आज घोटी कांचनगावचे उपसरपंच सतीश गव्हाणे यांच्या प्रयत्नाने व्यायामशाळा व सभामंडप पेवर ब्लॉक आदी विकास कामांचे लोकार्पण यावेळी खासदार हिमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांनी जनतेच्या सेवेसाठी कोणती कामे उपयुक्त आहेत त्यावर प्राधान्य दिले पाहिजे. गावच्या विकास आराखड्यासाठी शासनाकडे अनेक योजना असतात, त्या अनुषंगाने काम केली पाहिजे. तसंच यावेळी बोलताना खासदार हिमंत गोडसे यांनी सांगितले की इगतपुरी तालुक्यात क्रीडा संकुलनासाठी गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी क्रीडा संकुल मंजूर झाले होते, मात्र तत्कालीन सरकारच्या काळात ते क्रीडा संकुल दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यात आले म्हणून आपल्या इगतपुरी तालुक्यात ते क्रीडा संकुल मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी खासदार गोडसे यांनी सांगितले. देशभर आपण कोविडच्या माध्यमातून काहीतरी सामग्री त्या ठिकाणी देऊ, परंतु आपण त्यावेळेस प्रश्न उपस्थित केला होता का आमच्या नाशिक जिल्हा 55 ते 60 लाख लोकसंख्येचा जिल्हा आहे आणि आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये कुठली शासकीय हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी टेस्टिंग लॅब नाही, प्रत्येकाला सॅम्पल दिल्यानंतर पुण्याला किंवा धुळ्याला जावं लागायचं आणि 3-3, 4-4 दिवस त्या ठिकाणी त्याचे रिपोर्ट्स यायला लागायचे, परंतु आपण ती टेस्टिंग लॅब 1 कोटी रुपये निधी आपण टेस्टिंग लॅबला दिला आणि जवळजवळ महिन्याभरामध्ये त्या जर लोकांना त्या ठिकाणी त्यांची सॅम्पल टेस्टिंग झाली आणि आज आपण पाहिजे 1,900 रुपये पहिले घ्यायचे जर त्याचा हिशोब केला तर 1 कोटीची टेस्टिंग लॅब आणि 2 रुपये राहणार. म्हणून सांगायचं उद्देश असा का काम करताना आपण प्राधान्य जर ठरवले कमी पैशामध्ये जास्त लोकांना उपयुक्त येणारे काम जर आपण केले तर निश्चितच चांगल्या प्रकारचा विकास आपण आपल्या गावांमध्ये करू शकतो. पुन्हा एकदा आपण प्रयत्न सर्वच सरपंच बाळासाहेब सगळ्यांच्या माध्यमातून जो काही झालेला आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्रित काम करायला अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे होते. यावेळी मनोगतात बोलताना ऍडव्होकेट संदीप गोवे यांनी सांगितले की इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पहिलवान असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे व आम्ही देखील तालुक्यातील काळूस येथे व्यायामशाळेसाठी जागा देणार आहोत. एक जागा आहे सोसायटीची, ती आम्ही त्या परिसरातल्या पहिलवान मंडळींना ती दिलेली आहे आणि सगळी आदिवासी समाजाची मंडळी आहे आणि अशा प्रकारची जिम ह्या मुलांना जर मिळाली आपल्या मार्फत तर अतिशय चांगलं काम या परिसराच्या पैलवानांसाठी होईल. या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्ती जिल्ह्यामध्ये जर जिमचं साहित्य तिथे मागणी होते ती इगतपुरी तालुक्यामध्ये. ज्या मुलांना शरीर यष्टी व्यायाम करणे कुस्त्या करणे आपल्या जिल्ह्यामध्ये मानव होते ती इगतपुरीमध्ये सगळ्यात जास्ती पैलवान असतील आणि गेल्या 2-3 वर्षापासून ज्ञानेश्वरजी ह्या पैलवानांसाठी योगदान काम करतात. त्यांनी मला एक विनंती केली की कालुक्यामध्ये जिल्हा बँकेची जागा आहे जिल्हा संस्थेची ती या पैलवानांना मिळाली म्हणून 11 सप्टेंबरला आम्ही ती जागा त्यांना दिली की मुलं सगळी तिथे व्यायाम करतायत. तसेच जिल्ह्याचे नेते निवृत्ती जाधव यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी या ठिकाणी मत हे रेसून या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम केलं. आज व्यायामशाळेचं उद्घाटन झालं आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ लहाने या इगतपुरी तालुक्याच्या तालीम संघाची जबाबदारी या ठिकाणी सांभाळत आहे. त्याच्या अगोदर 15 ते 20 वर्ष मी या तालीम संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि म्हणून या पैलवान क्षेत्रावर खऱ्या अर्थाने आता पुढे नेण्याची गरज आहे. मी राजीनामा दिल्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ हे सूत्र हाताळून घेतले आणि एक जिल्ह्यामध्ये सुद्धा इगतपुरीचं नाव पुढे नेण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थात एवढंच एक क्षेत्र आहे की राजकारणाचे जोडे याच्यातून बाहेर ठेवून आपल्या मुलांना व्यायामातून या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये असेल विविध खेळांमध्ये असेल तो पैलवान असेल कुठला खेळ असो आता खरंच चाललं आणि क्रिकेट असेल खो खो असेल हे क्षेत्र या ठिकाणी पुढं होत चाललं. परंतु पहिलं खऱ्या अर्थानं कबड्डी आणि कुस्ती हा खेळ खऱ्या अर्थानं मर्दानी खेळ होता आज तो कुठं तरी डोप पाऊस झाला. मला पाटलांनी खंत व्यक्त केली तर तुम्ही या ठिकाणी व्यायामाचं साहित्य ठेवलंय परंतु लाल माती कुठे आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर भाऊ या लाल मातीसाठी आपल्याला खऱ्या अर्थानं लक्ष द्यावं लागणार कारण महाराष्ट्राची परंपरा आहे. या लाल मातीवर खेळणारा माणूस आज जागतिक लेवलला एक कुस्ती जाऊन ठेपलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तरुणांना मी विनंती करतो की आज चांगल्या प्रकारची व्यायामशाळा या ठिकाणी उभी राहते परंतु ती तशीच उभी न राहता खऱ्या अर्थानं काचरगावचं एखादं म्हणलं जर पुढं आलं तर जे काही खासदार असतील या पदाधिकाऱ्यांनी जे काही या ठिकाणी आज शाळेची जी मूर्त मिळवली ती खऱ्या अर्थानं सार्थकी होईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट संदीप गोवे, माजी आमदार काशीनाथ मेंगळ, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान आडोळे, प्रवीण ठाकरे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाळा गव्हाणे, सरपंच संगीता भगत, उपसरपंच सतीश गव्हाणे, रामदास गव्हाणे, विनोद भागड, हरीश चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सतीश गव्हाणे यांनी सांगितले की गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रयत्न सुरू असून आज खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून व्यायामशाळा सभा मंडप रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले असून लवकरच गावातील जुनी ग्रामपंचायत इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधणार आहे. तसेच गावातील इतर विकास कामे ही लवकरच मंजूर करून घेणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल लंगडे यांनी केले तर आभार उपसरपंच सतीश गव्हाणे व रामदास गव्हाणे यांनी केले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.